नमस्कार मंडळी आज आपण ओव्याचे उपयोग आणि त्याचं महत्त्व पाहूया घरातले बरेचसे पदार्थ औषधी आहेत त्याचा योग्य प्रमाणात वापर केला तर बऱ्याच आजारांपासून लांब राहू शकतो लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत ओवा सर्वांसाठीच औषधी आहे प्रत्येक आजारावरचं सोल्युशन आपल्या स्वयंपाकघरात आहे त्यापैकी असलेल्या ओव्याचं महत्त्व आज आपण पाहूया ओव्याचा फायदा नंबर एक आहे अपचन गॅस पोट फुगणं शौचाला साफ न होणं यासाठी एक चमचा ओवा आणि चिमूटभर सेंदव मीठ रात्री झोपताना कोमट पाण्यातून घ्यावं त्यामुळे त्रास कमी होईल आपला फायदा नंबर दोन आहे बऱ्याच जणांना दूध पचत नाही अशा व्यक्तींनी दूध प्यायल्यानंतर चिमूटभर ओवा चावून खावा फायदा नंबर तीन ओवा बारीक करून खोबरेल तेलात मिक्स करून ते तेल कपाळावर लावल्यास डोकेदुखी थांबायला मदत होते फायदा नंबर चार ओव्याच्या रसात मध मिसळून दिवसातून दोन वेळा एक एक चमचा घेतल्यास कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो फायदा नंबर पाच ओवा उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये ओवा खाणं फायदेशीर ठरतं एक ग्रॅम भाजलेला ओवा पानामध्ये टाकून चावून खाल्ल्यामुळे अपचन तसेच हिवाळ्यात शरीराला गर्मी देण्याचं काम ओवा करतो फायदा नंबर सहा रात्री हंतरूण ओलं करणाऱ्या मुलांसाठी हरभऱ्याच्या डाळी एवढी ओवा व गूळ मिक्स करून रात्री झोपताना त्याची गोळी करून खायला द्यावी फायदा नंबर सात मायग्रेनचा त्रास असल्यास अर्धा लिटर पाण्यामध्ये एक चमचा ओवा घालून ते पाणी उकळून दिवसभर थोडं थोडं घेत राहावं त्यामुळे चांगला फायदा होतो फायदा नंबर आठ सांधेदुखीला ओव्याच्या तेलाचा उपयोग होतो आणि फायदा नंबर नऊ बऱ्याच व्यक्तीनं गहू पचत नाही त्यासाठी कणकेत थोडी ओव्याची पावडर घालून ती पोळी खावी म्हणजे गहू पचेल मंडळी असेच व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवीन विषय घेऊन आपण भेटतच राहू